गांधीनगरमधील मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा शिवसेनेनं दिलाय. गांधीनगर ग्रामपंचायतीला शिवसेनेनं याबाबतचं निवेदन दिलं. करवीर तालुक्यातील गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी 3 ते 4 राज्यातून कपडे खरेदीसाठी लोक येत असतात. त्या मानानं गांधीनगर या ठिकाणी सुविधा असणं गरजेचं असताना संपूर्ण गांधीनगरमध्ये कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतं आणि डुकरं, कुत्री, गाढव अशी मोकाट जनावरं शिरून तो कचरा सर्वत्र पसरवतात. या मोकाट जनावरांचा इथं खरेदीसाठी येणाऱ्या लोकांना तसंच दुचाकीस्वारांना मनस्ताप सहन करावा लागतोय. अनेक वेळा या मोकाट जनावरांमुळं अनेक अपघात या ठिकाणी झाले आहेत, मात्र याकडे ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष झालंय. याच्या निषेधार्थ शिवसेनेनं ग्रामविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. येत्या 8 दिवसात मोकाट जनावरांचा बंदोबस्त झाला पाहिजे. ग्रामपंचायतीमध्ये ही मोकाट जनावरं आणून सोडण्याचा इशारा करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी दिलाय. गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी व्यापारपेठ आहे. या व्यापारपेठेमध्ये भटकी कुत्री, गाढवा आणि डुकरांचा सुळसुळाट आहे. आम्ही आज ग्रामपंचायतीमध्ये एक निवेदन दिलं, 8-10 दिवसात ह्या लोकवस्तीतनं गाढवं, डुकरं आणि कुत्रे हद्दपार झाली पाहिजेत, नाहीतर आम्ही 8-10 दिवस तुमचं प्रशासनाचं न ऐकता आम्ही गाढवं, डुकरं आणि कुत्रे सरळ ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आणून टाकणार म्हणून आम्ही आता त्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि हा शिवसेनेच्या वतीनं पुढच्या आंदोलनाचा टप्पा असणार आहे. यावेळी उपतालुका प्रमुख पोपट दांगड, दीपक पाटील, दीपक पोपटानी, शाखा प्रमुख कमल नागदेव, जितू चावला, शंकर चावला, बाळासो नलवडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.